उत्तर कोरियाच्या आक्रमक धोरणाला पायबंद घालण्यासाठी अमेरिकेनं आणखी एक युद्धनौका कोरियन सागरात तैनात केली आहे. अमेरिकेची कार्ल विन्सन ही युद्धनौका या अगोदरच कोरियन सागरात तैनात आहे. त्या पाठोपाठ आता दुसरी युद्धनौका कोरियन द्वीपसमूहात तैनात केल्यामुळे कोरियन सागरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाच्या या कृतीचा संयुक्त राष्ट्रांनी देखील निषेध नोंदवला आहे. उत्तर कोरियावर दबाव टाकण्यासाठी अमेरिकेने अगोदरच आणखी एक युद्धनौका आणि काही क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या सीमेवर तैनात केली आहेत. असं असताना देखील उत्तर कोरियानं आपला आडमुठेपणा न सोडता पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी केली. यानंतर अमेरिकेनं आपली USS रोनाल्ड रिगन ही युद्धनौका बुधवारी उत्तर कोरियाच्या दिशेनं पाठवली. अमेरिकेनं या अगोदरच आपली एक युद्धनौका आणि जवानांची तुकडी उत्तर कोरियाजवळ तैनात केली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी देखील उत्तर कोरियावर दबाव टाकण्यासाठी दक्षिण कोरियाचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान पेन्स यांनी उत्तर कोरियाची चांगलीच कान उघडणी केली होती. तसंच ट्रम्प यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा दमही भरला होता. परंतु अमेरिकेच्या सर्व धमक्यांकडे दुर्लक्ष करत उत्तर कोरियानं आपली क्षेपणास्त्र चाचणी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या या लष्करी खेळीला उत्तर कोरियाचा हुकुमशहा किंग जोंग उन काय उत्तर देतो याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महा MTB.